नमस्कार, ईयू क्रिएटर्स या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचा सुका किंवा कोरडा खोकला या विषयावरती बोलणार आहोत. तर हवामानात बदल झाला की लगेच लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार होतात. त्यासाठी आपण लगेच डॉक्टरकडे जाऊन औषध घेतो, पण त्यावेळी ताप, सर्दी यांसारखे आजार 2 ते 3 दिवसात बरे होतात, पण खोकला मात्र लवकर जात नाही. हा खोकला खूप वेळ राहतो आणि लहान मुलांना जास्त त्रास देतो. हा खोकला रात्री जास्त त्रास देतो. अशा वेळेस मुलांना खूप जास्त त्रास होतो आणि त्यांची चिडचिड होते, जेवण पण व्यवस्थित जात नाही आणि जेवले तर खोकल्यामुळे उलट्या करतात, त्यामुळे त्यांच्या वजनावरही परिणाम होतो. म्हणून त्यासाठी आपण आज असा उपाय करणार आहोत जो या सुक्या खोकल्यामुळे होणारा त्रास कमी करतो. चला तर मग वेळ न घालवता आपण कोरड्या खोकल्यावर उपाय काय करावा ते पाहूया. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 1/2 इंच अद्रक, 2 काळी मिरी, 2 लवंग, 1 वेलची आणि 1 चमचा मध. अद्रक हे या अशा किसणीवरती या प्रकारे किसून घ्या. तर काळी मिरी, वेलची आणि लवंग या प्रकारे आपण या खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. ही थोडीशी या प्रकारे यामध्ये अशी ठेचून घेऊया आणि या प्रकारे त्याची अशी बारीक बारीक पूड करून घ्यायची आहे. त्यानंतर या दोघांचे मिश्रण करा, त्यांना एकजीव असे करून घ्या आणि त्यामध्ये 1 चमच मध या प्रकारे मिक्स करून घ्या. यांना व्यवस्थित एकजीव असे करून घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित तयार होईल. या प्रकारे अशा प्रकारे आपले हे घरगुती औषध तयार आहे आणि हे औषध 1 चमचा या प्रमाणात मुलांना दिवसातून 3 ते 4 वेळा द्या. अशा प्रकारे तुमच्या मुलांच्या खोकल्यात फरक पडलेला नक्की दिसून येईल. 2-3 दिवस हा प्रयोग केल्यावरती त्यांचा खोकला नाहीसा झालेला दिसेल. तर अशा प्रकारे हा उपाय करून तुमच्या मुलांच्या खोकल्यामध्ये फरक पडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका. थँक्यू.